नमस्कार, मी लंकेश पठाडे ओरिमाईल कंपनीमध्ये जो आपला प्रचार प्रसार चालू आहे विषमुक्त शेतीचा आणि त्या माध्यमातून जे आपण शेतकऱ्यांबरोबर काम करतो, तसंच एक अनुभव म्हणून जे कारल्याचं प्लॉट आहे, गाव रामपूर, तालुका रावरी, इथे आपण आलो आहे आणि जो कारल्याचा प्लॉट आहे त्या कारल्याच्या प्लॉटमध्ये आपण पहिल्यापासून सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत कसे कसे आपण विषमुक्त फवारे घेतले, विषमुक्त जमिनीतून औषधं सोडले आणि त्यातून त्यांना काय फायदा झाला आणि रासायनिक शेती लोक जिथे आज म्हणतात की करायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त विषमुक्त शेती करून फायदा होतोय का, हे आपण थेट शेतकऱ्यांकडून माहिती घेऊया आणि त्यांची ओळख घेऊया. नमस्कार सर. नमस्ते सर. आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव राहुल रावसाहेब साबळे, राहणार रामपूर, तालुका रावरी. बर, तर तुम्ही शेतामध्ये ही जी व्हरायटी निवडली, ही व्हरायटीचं नाव काय? या व्हरायटीचं नाव VNR आहे, निसर्ग. VNR कंपनीचा निसर्ग व्हरायटीचे कारलेत आहे. VNR कंपनीचं निसर्ग व्हरायटी. बर, ही व्हरायटी तुम्ही रोप तयार केलं की तिकडे रोप बुक केलेलं होतं? बियाणं आणून ते टोपलेलं आहे. बियाणं आणून टोपलेलं आहे. रोप वगैरे नाही, बी आणून ते टोपलेलं आहे. बरं, कसं किती किती अंतरावरती आपण ते टोप? आता हे आपलं साधारण 2.5 बाय 6.5 फुटावर लागण आहे लागवड. आणि आपण पहिली ट्रीटमेंट काय केली होती? आता आपण सुरुवातीची ट्रीटमेंट ती जी आहे ते भेसळ डोस वगैरे दिलेले आहे, शेणखत टाकलंय आपण, काही थोडं पोल्ट्री फीड पण टाकेलं आहे, पोल्ट्री खत आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स आणि थोडेफार आपण नीम पेंड वगैरे टाकलेली आहे. आणि तुम्हाला ओरिमाईल बद्दलची माहिती कोणाकडून मिळाली? ओरिमाईलची माहिती आमचे मित्र आहेत, ते क्रांता केमिकल्स मध्ये आहे, बाळासाहेब जावळे म्हणून, त्यांना नारायणगावचे हांडे साहेब म्हणून आहेत, तर त्यांच्याशी त्यांचा संपर्क झाले असता त्यांनी आम्हाला ओरिमाईलची माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर आम्ही पटाडे साहेब आणि गाडीकर साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या ऑफिसवर संगमनेरला जाऊन आलो. तर पूर्ण माहिती घेतल्यानंतर एक आपलं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये का घुसायचं, कसं घुसायचं आणि त्याचं व्यवस्थित आम्हाला गाईडलाईन मिळत असेल तर ऑर्गॅनिकमध्ये घुसलेलं फार चांगलं योग्य. केमिकलपेक्षा ऑर्गॅनिकमध्ये आता शेतकऱ्यांनी गेलंच पाहिजे, कारण आपली जमिनीची पोतच खराब होत चालली आहे ते केमिकल वापरून. तर त्यांचे ते सिस्टम, त्यांचे ते शेड्यूल आम्हाला पटल्यामुळे आम्ही ते प्रोग्रॅम हाती घेतला आणि त्या प्रोग्रॅम शेड्यूलप्रमाणे आम्ही ते काम करतोय सध्या आज कारल्याच्या ह्याच्यामध्ये. बरं, आता तुम्ही टोबल्यानंतर किती दिवसात ते वर आलं? ते साधारणपणे 8 दिवसांनी वर आलं. जर्नलेशन चालू झालं. तुम्ही काय केली? तर पहिली ट्रीटमेंट आपण ओरोमेलचीच घेतलेली आहे, म्हणजे ती ड्रीपमधून घेतली, ऑक्सी रूट फ्री आणि ब्लॅक जॅगरी ती आपण ड्रीप थ्रू घेतली. त्याच्यानंतर आपण स्प्रेमधून ओरोबाय फिट 99 आणि एव्हर नेचर SPC यांनी तो स्प्रे घेतलेला आहे. SPC मध्ये काय जाणवलं तुम्हाला, तुम्ही ऑब्झर्व करत असाल? हो, SPC मध्ये एक साधारणतः आपण जे इतर केमिकल जे मारतो रासायनिक वगैरे त्याच्यापेक्षा सेकिंग पेस कंट्रोल SPC आहे, याचा एवढा फरक जाणवला का आम्हाला. साधारणपणे 8-8, 10-10 दिवसांनी स्प्रेची गरज भासली. तसं केमिकलमध्ये 4-4 दिवसाला स्प्रे मारायची वेळ येते, पण याच्यात तेवढा तो पिरियड भेटला आणि त्याचे रिझल्ट पण सुंदर भेटले. म्हणजे पानांची साईज त्याच्याबरोबर किंवा कीड, थ्रिप्स, तुडतुडे, मावा याचा प्रादुर्भाव अजिबात दिसलेला नाही. आणि बुरशीबद्दल काय म्हणणं, कारण ह्या वर्षी तुमच्या तालुक्यामध्ये पाऊस खूप झाला, तुमच्याकडे पण शेतामध्ये पाणी होतं का या कारल्याच्या? हो, होतं ना, थोडंफार होतं. फार दिवस नाही, 4-5 दिवस थांबून राहिलं होतं, कारण वॉटर लेवलच इतकी वाढली होती. आमचं बोरचं पाणी सुद्धा म्हणजे चालू करून ना बंद ठेवणं, पण ते बोर मधूनच बाहेर पाणी येतो. बरं, तर वॉटर टेबल वाढल्यामुळे तेवढा एक प्रॉब्लेम झाला आम्हाला, तो पण साधारण 10-1 गुंठ्याला झाला. बरं, त्याच्याकरता आम्ही परत तुमचं ओरोमेलचंच ड्रेंचिंग घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण धरती सुधारक हे ड्रीपद्वारे दिलेलं आहे. त्यांनी काय बदल जाणवला? त्यांनी धरती सुधारक असं जे सॉइल कंडिशनर आपण म्हणतो, तर ते एक सुद्धा आम्हाला दिसवलं का ते झाडाची ग्रोथ आणि पानाची साईज, ते म्हणजे बराचसा फरक जाणवतो. बरं बरं, बराचसा फरक. आता टोबल्यापासून मग ते वरती आले 8-1 दिवसामध्ये. हो, त्याच्यानंतर तुम्ही ओरी रूट फ्री, ओरी बायोफिट 99, SPC स्प्रे स्प्रे तुम्ही कंटिन्यू ठेवलाय 8 दिवसाला? हो, 8-8 दिवसाला. आतापर्यंत आमचे 3 स्प्रे झाले. आता किती मिलीनी घेता? आता आम्ही साधारणपणे 2 मिलीनी चालू आहे. बरं, आणि धरती सुधारक SPC हे झाल्यानंतर तुम्ही फ्लावरिंग स्टेज किती महिन्यात आली?
फ्लावरिंग साधारण 42व्या दिवशी फ्लावरिंग आलं. 42 म्हणजे आपण 52व्या दिवशी पहिला तोडाच घेतला. 52 पहिला तोडा किती निघाला तरी पण, तर तो एक एकर आहे ना स्वतः. हो, एक एकराचा प्लॉट आहे पहिला तोडा. साधारणपणे 93 किलो माल निघाला तो. बरं, आणि दुसरा तोडा किती दिवसांनी आला? तोडा तो 100 किलो पर्यंत गेला, म्हणजे तो लगेच 2 दिवसांनीच घेतला. 2 दिवसांनी घेतला. आता सध्या तोडा किती किती दिवसात? आता सध्या तोडा साधारणपणे मार्केटच्या हिशोबाने 2-2 दिवसाला तोडा, म्हणजे हप्त्यातून 3 तोडे होता. आज परिस्थिती अशी आहे, साधारण तिसरा तोडा आहे, तर 650 ते 650 किलो वाढता क्रम आहे. हो, वाढता क्रम आहे. बरं, याच्यामध्ये फुल सेटिंग झाल्यानंतर तुम्ही परत काही स्प्रे घेतले? हो, हरित पॉवर ते वापरलेले आपण. हरित पॉवरचा काय तुम्हाला फरक जाणवतोय? एकदम जोरात, म्हणजे काहीच अडचण नाही. हरित पॉवर वर ऑरिबूस्ट आहेच आपलं, आणि बायो 99 आणि एव्हर नेचर बुस्टर. मध्ये काही असं झाडामध्ये कुठले झाड बसलेत किंवा फ्लावरिंग काही बुरशीचा अटॅक नाही? तसं काही झालेलं नाही. तसं काही झालेलं नाही अजून. आम्ही अजून एकही रोप अजून काढलेलं नाही बाहेर. बरं बरं, म्हणजे तेवढा फरक आहे. जे काही थोडेफार जे काही कंपनी सीड मध्ये जे काही हे असेल. मग आता तुम्ही जो हे पाहिला त्याच्यामध्ये आपण एक असा हिशोब पकडूया की पहिल्यापासून धरतीचा सुधारक ओरिडोट फ्री याची टोटल कॉस्टिंग जर काढली का तुम्ही, किती खर्च आलाय टोटल? आतापर्यंत 600 किलोपर्यंत पोहोचण्यापर्यंत 6,500 गेलोय. 6,500-7,000 बर टोटल कॉस्टिंग झालेली आतापर्यंत. बर, आणि त्याला तुम्ही कम्पेअर केलंय का? आता मार्केट रेट तर आपल्या हातात नाहीये, पण समजा कारले पहिले केले असतील किंवा काही मित्रांनी केले असतील, त्याला कम्पेअर जर केलं तर केमिकलच्या हिशोबाने ऑर्गॅनिक किंवा ऑरमेलचे जे प्रोडक्ट आहेत ते केव्हाही परवडू शकतात. हो, एकदम. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना ते फार महत्वाचं आहे. हो, आहे ना, कारण आता जवळजवळ 2-2.5 महिने झाले, तर अजूनपर्यंत आम्ही 6,500 थांबलेलो आहे, म्हणजे ऑरोमिलचे प्रोडक्ट 6,500. तसं जर 2 महिन्यात केमिकल वापरले असते ते जवळजवळ 22-23,000 ते कॅल्क्युलेशन गेलं असतं. आता तुम्हाला एक आम्ही आता इथपर्यंत आलो आपण, म्हणून तुम्हाला एक मी प्रेक्षकांसमोरच सांगतो की आपला जो खर्च तोच जास्त होता. आता इथून पुढचा जो खर्च आहे यामध्ये फक्त 15 दिवसाला हरित पॉवर आणि एसपीसी 8 दिवसाला, कारण आता ते उभे राहिलेत. आता फक्त प्रिव्हेन्शन बरोबर याच्यावर, आणि थंडीमध्ये थोडे काळ्या कमी होतात म्हणून आपल्याला ड्रिप मधून फक्त ओरिबुश द्यायचं आहे, आणि बरोबर 2 महिन्यांनी हाच पॅटर्न जो आपण केला ओरी रूट आणि धरतीचा तो आपल्याला करायचा आहे, एक प्रिव्हेन्शन म्हणून, खालून काही कूज येऊ नये म्हणून. हो, बरोबर. कारण आपल्याला आपल्या जमिनीमध्ये पाणी जास्त झालं, आपल्या भागात पाऊस जास्त झाला म्हणून, नाहीतर तसंही चाललं असतं. तर ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं की आता सध्या रेट मार्केटमध्ये ठीक आहे का? हो, रेट आता बरे 35 पासून 45 पर्यंत चालू आहे आता सध्या मार्केटमध्ये. बरं बरं, पण खर्चाच्या हिशोबाने केलं तर ते परवडेबल आहे. परवडेबल, अगदी अफोर्डेबल आहे. जर केमिकलच्या हिशोबाने गेलो असतं तर ते मजा नसते आले. ते टक्केवारीने मग ते 60-40-80 तर डायरेक्ट आम्ही सांगू शकतो 70% उत्पन्न आहे आणि 30% खर्च आहे. आता आपण याला काय म्हणू शकतो? याला ऑर्गॅनिक म्हणू शकतो प्लॉटला, सेमी ऑर्गॅनिक म्हणू शकतो, 50% रासायनिक, काय म्हणू शकतो याला तुमच्या हिशोबाने? तुम्ही तसं याला 80% ऑर्गॅनिकच म्हणू शकता. 80% 20% ते पण आम्ही मायक्रो न्यूट्रिएंट सोडतोय. बरोबर, स्प्रेचा काही विषय नाही. अजून केमिकल स्प्रे घेतलेला नाहीये. बरोबर, वरून कोणताही केमिकल डोस केलेला नाहीये. हा, म्हणजे आपण वरून पेस्टिसाइड नाही फवारले केमिकलचे, बुरशीनाशक खालून फक्त मायक्रोन, म्हणजे ते तुम्ही अन्नद्रव्य दिले, अन्नद्रव्य, आणि तेवढे तसेही परमिटेड असतात. परमिटेड नाही, तेवढं तर करावंच लागतं. बरोबर, सेटिंग होणार नाही. सेटिंग होणार नाही. बरोबर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणताही शेतकरी पहिला ऑर्गॅनिकवर विश्वास ठेवत नाही फुल पूर्ण 100%. तो 50-15% खेळतो, पण मी 80% चाललोय तर तरी पण म्हणजे चाललंय, रिझल्ट आहे. बरं बरं, इथून पुढचं क्रॉप काय असणार आहे तुमचं? आता इथून पुढचं माझं दोडके या मिरची आहे प्लॅनिंग. दोडके मिरची. मिरची कुठली करणार आहे? मिरची पण व्हीएनआर कंपनीचीच आहे. वा, ठीक आहे. तुम्ही जी माहिती दिली ती शेतकऱ्यांसाठी पुरेशी असेल असं आम्हाला वाटतं, कारण तुम्ही टेक्निकली माहिती चांगली दिली. तुम्ही नोट डाऊन करून ठेवलं. आता 2-2 दिवसाला तोडे चालू आहेत. हो, 2-2 दिवसात. बरोबर, तुम्हाला ओरिमाईल कंपनी आणि ओरिमाईल टीम कडून, सतीश गाडेकर आणि परबत साहेबांकडून आणि हांडे साहेबांनी आणि तुमचे बाळासाहेब जावळे यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो की आम्हाला ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी तुम्ही संधी दिली, कारण आजच्या तारखेला ऑर्गॅनिक शेती करणं म्हणजे दूध विकल्यासारखं आहे. घरोघरी जावं लागतं, पण तुम्ही साथ दिली आणि मन लावून केलं, कारण फक्त प्रॉडक्टने काही होत नसतं, तुम्ही ते टाइम टू टाइम शेड्यूल केलं म्हणून ते जास्त चांगलं झालं. कारण शेड्यूल नाही नसतं केलं तर एवढं चांगलं झालं नसतं. तर तुमचे मी आभार व्यक्त करतो, आणि तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तसं शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही फक्त ऑफिस आवर्स मध्येच फोन करा, आला तर एखादा कॉल येतो. इच्छा असेल तर देऊ शकता, कारण शेतकरी विचारतात काय केलं काय नाही केलं. माझं नाव राहुल रावसाहेब साबळे, राहणार रामपूर, तालुका राऊरी. माझा मोबाईल नंबर
95 52 95 68 00. धन्यवाद.